आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार ग्रामपंचायत सदस्य जयश्री बुडके यांचे प्रतिपादन. मतदारसंघाच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून काम करणारे काँग्रेसचे अभ्यासू उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य जयश्री बुडके यांनी केले. निपाणी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ बोलताना ग्रामपंचायत सदस्य जयश्री बुडके म्हणाल्या, काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि काँग्रेसने काकासाहेब पाटील यांच्यासारखा अभ्यासू आणि जाणकार उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी कारदग्यातून प्रचंड मताधिक्य मिळवून काँग्रेसचा झेंडा लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जयश्री बुडके यांनी महानकारी न्यूजशी बोलताना सांगितलं. यावेळी सुभाष बुडके, संगीता हंडे, विजयमाला बुडके, जयश्री बुडके, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर उगळे, मुकुंद बुडके, सुरेश पसारे, मिलिंद बुडके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. महानकर न्यूजसाठी कारतगावहून रंगराव बन्ने. तुम्ही गेली कित्येक वर्ष या राजकारणामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखला. काँग्रेसची तुम्ही निष्ठावंत आहात, पण गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघात जरा काँग्रेसमध्ये गोची निर्माण झाली होती, ती आता दूर झालेलीच आहे. आता जर अशीच जर कार्यकर्त्यांची ती एकी राहण्यासाठी, महिलांनी एकी होण्यासाठी तुम्ही काय कराल? नमस्कार. मी महिलांच्यासाठी बोलायचं झालं तर 2001 पासून काँग्रेस पक्षानं 70 संघ, आमचं 20 बायकाचा एक संघ असा 70 संघ आमचं रजिस्टर काँग्रेसतर्फेच केलेले आहे. आणि मधल्या या 2-5 वर्षाच्या काळात जर भाजपाला असलं तरी 2001 पासून जे आम्हाला निधी देत आलेले आहेत काँग्रेस पक्षानं, ती आम्ही अजून कुठल्याही महिलांनी विसरणूक केलेली नाही. त्या कारणानं महिलांचे परिवर्तन होईल भाजपमध्ये, किंवा आम्हाला एक हळदी कुंकू दिलं किंवा एखादं भांड दिलं म्हणून महिला का बदलतील असं मला 100% वाटत नाही. असं तुम्ही म्हणता, पण आता काही महिला जुळल्या वेळी खरोखर आम्हाला एक आदर्शस्तंभ वाटतात असं त्यांच्यातून बोललं जात आहे, तशा महिलांच्यासाठी तुम्ही काय कराल? जुळल्या वेळी काय पक्षासाठी आम्हाला तिथं बोलवत नाही किंवा महिलांना बोलवत नाही. फक्त एक ज्या बाईचं माहेर नाही किंवा ज्या बाईला माहेर पाहिजे त्या त्यांनी भाषण मध्ये सांगूनच आम्हाला म्हटले की तुम्हाला दिवाळी भेट तुमचं माहेर, त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवतो आणि एक आहेर देतो. फक्त ते राजकारणासाठी त्यांनी काही कधीच बोललं नाही, त्यांनी काय केलं नाही. त्यामुळे या पक्षाचा भाजप आणि काँग्रेस पक्षाचा काही संबंध येत आहे. आता मग तुम्ही काका पाटलांच्या विजयासाठी एक दिलाना राहणार हे निश्चित आहे. आज काकासाहेब पाटील दूरदृष्टीचे नेते, अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून संबोधले जात आहे. गेल्या गत इलेक्शन मध्ये त्यांना थोड्याफार मताने पराभव पत्करायला लावला, त्याला कारण की काही काँग्रेसचे हेवेदावे होते, पण आता काँग्रेसचे हेवेदावे सर्व नेतेमंडळांच्यातले दूर झालेले आहेत. आज तुम्ही खरोखर जर काका पाटलांना विजयी करायचा असेल तर महिलांची एकी पाहिजे, आणि ती एकी करण्यासाठी तुम्ही काय कराल आणि काका पाटलांना कसं निवडून आणाल? नमस्कार. ग्रामपंचायत सदस्य संगीता हंडे होते. काका पाटलांनी ह्या विधानसभेला उभारलेले आहे आणि त्यांनी भरपूर ह्याच्या आधी पण कामं केलेले आणि इथलं पुढं आता करतायत आणि इथलं पुढं ते करणारच. आणि आम्ही प्रत्येक महिलांना घरोघरी जाऊन की कुठल्याही प्रकारचं कोणी पैसे दिलं किंवा काय दिलं त्याच्या आमिषासाठी न जाता एक सच्च काम करणारे आपले जे काका पाटील आहेत त्यांनाच मत टाकून त्यांना भरघोस मताने विजय करायचं. आपण सगळ्या महिलांनी एक मताने त्यांना विजय करायचं अशी ठाम निर्णय घेऊन त्यांना विजय करणार आहोत. पण जे झोल्लेवेंनी सांगतायत की आम्ही इतक्या लाखांचं काम केलोय किंवा हे सगळं आम्ही केलोय, पण ते आम्ही पंचायतच्या ह्याच्यातून सगळी कामं केले, त्यांनी थोडंफार केलंय, पण त्याचं आम्ही केलेला श्रेय त्यात घालून की तिने आम्हीच केलंय असं सगळं खोटं सगळं उठवतात. पण ते सगळं पंचायत सदस्य आपल्या सिद्धरामय सरांच्या तिकडून सगळं आलेलं आहे
आणि धान्य म्हणा हे सगळं फ्रीमध्ये सगळं आपण या सिद्धरामय्यांच्या सगळे काकांच्या काँग्रेस पक्षाकडनं सगळं येत आहे आणि ते सगळं आपण लक्षात घेऊन थोडंफार पैसे दिल्याच्या आवेशाखाली जाऊन न विचार करता आपण सच्चे कार्यकर्ते काकासाहेब पाटलांना सर्वोच्च विजय करा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. तसं तुम्ही सांगितलं की पंचायत मार्फत आम्ही कामं केलेले आहे. जल्लेवणीने मी बरेच कामं केलो असं त्यांनी सांगितलं तर आणि सांगतात त्यांचे कार्यकर्ते सांगतात. तुम्ही तर म्हणता आम्ही पंचायत मार्फत केलंय. सिद्धरामय्य सरकारनं आम्हाला हे निधी आणून दिलेला आहे पण त्यांनी आता कामाचे राहिलं बाजूला. पण आज महिलांच्या तुम्ही महिला आहात त्यांच्याही काही कार्यकर्ते महिला आहेत त्यांनी हळदी कुंकूच्या माध्यमातून जे महिलांचे स्थान केले निर्माण केलेलं आहे तसं तुम्ही काय करणार आहात का? आम्ही काम म्हणजे सगळ्या घरोघरी जाऊन महिलांना जागरूक करण्याचं हे काम करणारच आहोत आम्ही की खरं आहे ना हळदी कुंकू ठेवलं किंवा हे कुठल्याही खोटं आमिष दाखवून हे केलं हळदी कुंकू त्यातच महिला हे होते असं काय नाही. कामं पण त्यांनी बघावकी केली कुठली केली काय केली व्यवस्थित लक्ष देऊन आम्ही घरोघरी जाऊन महिलांना जागरूक करून त्यांना सांगणार की आपण कामं केले आणि जे आता आपल्याला सगळं येतंय ते नंतर जर काही मागं पुढे झाले असतील सगळं कामं आपल्याला पुरणार नाही येणार नाही ते त्यासाठी आपण थोडं पैसे घेऊन मागं राहू ते मागच राहू आणि बरोबरच्या मतांनी काकासाहेबांना जर आपण मत टाकून विजय केलं तर आपला पुढेही विजय होईल आणि आपण व्यवस्थितपणे आपलं जगजीवन साध्य केलं ना. बर आता तुम्ही सांगितलं ते येत्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाच्या किंवा उमेदवारांच्या वतीनं पैशांचे लालच दाखवून मतदारांना आपल्याशी करतील असं तुम्हाला वाटतं का? नाही माणसं थोडीफार एवढी काय म्हणजे पुढे नाही आहे. पैसे घेऊन सुद्धा ते पैसे पैशासाठी कोण करणारे आहे अशी आपण राहिलेली नाही जनता. पैसे घेऊन तेवढ्यासाठी त्यांनी हा म्हणतील पण काकासाहेबांना विजय करतील असं आमच्या मनातून वाटतंय आणि आमच्या सगळ्या काँग्रेस पक्षातून सगळ्यांना विश्वास आहे. सगळ्यांना विश्वास आहे. महान कार्य न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. येत्या 12 मेला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकी संदर्भातच आज कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्या जयश्री गुर्के वहिनी संगीता हांडे वहिनी राजेश्री गुर्के वहिनी सुजाक्का गुर्के त्यानंतर अनिता गुडके त्याचबरोबर शंकर उगळे मुकुंद गुडके मिलिंद गुडके सुरेश पसारे आदी कार्यकर्ते आज आमच्या महान कार्याशी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी महान कार्याशी चर्चा करत आहेत. आज प्रथम मी गुडके वहिनी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. देशामध्ये काँग्रेस पक्ष बलाढ्य पक्ष असं समजला जातो त्याच पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षातर्फे आमच्या निपाणी मतदारसंघातून काकासाहेब पाटील उभे राहिलेले आहेत त्यांच्या विजयासाठी तुम्ही काय कराल? काकासाहेब पाटील आम्ही घरोघरी जाऊन निवडणुकीची चर्चा करणार आणि त्यांच्या विकास कामांची त्यांचे विकास कामाचा विकास साधला झालेला आहे. त्या निवडणुकीसाठी तुम्ही काय कराल? आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करू त्यांच्या कामांचा विकास गतवर्षी केलेल्या त्यांच्या कामांच्या विकासाची माहिती बर. आज भाजपतर्फे पक्षातर्फे जल्लेवणी उभारलेले आहेत त्यांनी आतापर्यंत 750 कोटीची कामं केलं असं सांगतात. तसेच या कारंद्रा परिसरात हळदी कुंकूच्या माध्यमातून महिलांच्या एक वेगळं स्थान निर्माण केलं. तसं तुम्ही काका पाटलांच्या विजयासाठी महिलांच्या काय जागृती कराल? त्यांच्या विकास कामांची माहिती सांगू आम्ही काका पाटलांनी केलेल्या विकासांची माहिती सांगून त्यांना आमच्या विश्वासात
परत नंतर वेळ निवडून आल्यानंतर पण त्यांनी चांगले काम करत विश्वासात घेऊन सांगू त्यांना आणि चांगले मताने